गोवा 365 कोंकणी खबराचित्रां येवकार हांव संदीप पिळगांवकर पळयात खबरो विस्तारान। गोंयांत वेगळे स्वताचे जिनोम सिक्वेन्सींग मशीन मेळूं येता। मशिना खातीर हांव स्वता यत्न करतां, विश्वजीत राणेन सांगलां। जाल्यार 10वी 11वी आनी 12वीच्या विद्यार्थ्यां खातीर हायस्कुलांनीच वॅक्सिनाची तरतूद केल्या। 3 जानेवारीच्यान ही मोहीम सुरू जातली अशें एक्सपर्ट समितीन जाहीर केला। कोरोनाची लक्षणां दिसली जाल्यार भौशीक मळार भोवूं नाकात अशें मोलादीक सल्लोय दोतोरांनी दिला। वाडट्या ओमिक्रॉन केसींचे फाटभुंयेर गोंय सरकारान जिनोम सिक्वेन्सींग मशिनां विकती घेवपाचें निश्चीत केलां। ते खातीर पुण्यांत चाचण्यो करच्यो पडटाल्यो। भलायकी खात्यान सरकारा कडेन ते विशींचो प्रस्ताव धाडला। तशें जालें जाल्यार नमुन्यांची चाचणी करप आनी वेगळीच निकाल मेळप सोंपें जातलें। गोंयांत आनी पुराय भारतांतय कोरोना वाडत चल्ला। भुरग्यांक स्कुलांनी वॅक्सिनेशनाची तरतूद केल्या। पालकांनी ते खातीर शाळेच्या आस्थापना कडेन संपर्क साधून अधिक माहिती मेळोवची अशें आवाहन करतनाच, चड लोकसंख्या आशिल्ल्या राज्या परस गोंया सारकेल्ल्या ल्हान राज्यांनी कोरोना पातळपाचें वा लागण जावपाचो भंय कित्याक, ताचें एक्सपर्ट कमिटीच्या दोतोर शेखर साळकारान स्पश्टीकरण दिलां। आयकात। आतां आमचें मशीन येवपाचें आसा, म्हणजे नॉर्मल मास्क घालपाचें आनी हँड वॉशिंग डिस्टन्स दवरपाचें। आय थिंक तितकें सुद्दां आमी जर केलें आनी अवॉयड इनडोर, म्हणजे ए सी आशिल्ल्या हॉलान खुबशे जर लोक आसा, गर्दी आसा, तर थंय जाता तितकें वचचें न्हय। ओपन एअर इज अ लेस प्रॉब्लेमॅटीक। हें मशीन जें आयडेंटिफाय करता, ताजें प्रॉब्लेम अशें आसा की आमचे कडेन सद्द्या एज ऑफ टुडे तें मशीन ना, जिनोम सिक्वेन्सींग मशीन। सो आतां तुवें धाडलें न्हय, ताका 10 दीस तरी लागता येवपाक। तो म्हणसर तूं बरो जावन वता घरा, तो म्हणसर तो जर भायर भविल्लो जाल्यार तो खूब जाणांक स्प्रेड करतलो आसलो। सो ताका ताणें घरा कडेन कोणाक सिमटम्स आसा ताणें घरा रावचें। सपोज तें टॅस्ट सुद्दां करूंक लोक तयार ना जाल्यार ताणें सुद्दां घरा रावन आपल्याक आयसोलेट करप सामकें गरजेचें आसा। आनी एस जीन म्हणून आयला, एस जीन जर तुजे कडेन ना, डॅट मिन्स यू मे बी लायकली डॅट इट कॅन बी ओमिक्रॉन। सो ते आतां आमी सगळे जाण इज ट्रायींग टू डू दॅट। ताका आय सी एम आरचें अजून परमिशन मेळना, पण आय सी एम आरचें जर परमिशन मेळ्ळें जाल्यार डॅट वील बी अ फास्टर टेस्ट। म्हणजे आमकां इमिजिएटली कळटली की तूं जर एस जीन नेगेटीव आसा, डॅट मिन्स यू आर अ चान्सीस दॅट यू मे बी ओमिक्रॉन पॉझिटीव। एस जीन पॉझिटीव आसा म्हणजे व्हेरी अनलायकली दॅट यू वील बी ओमिक्रॉन। सो एटलिस्ट तुका यु नो तुजे जे 14 दिसांचे आसा ते 10 दिसांचेर हाडूंक मेळटले। सी डी सी गायडलायन जर अमेरिकेच्यो गायडलायन पळयल्यार ते म्हणटा 5 दिसांनी सुद्दां इज इनफ फॉर दीस मंथ, पण आमचे अजून पर्यंत गायडलायन्स येवंक ना सारक्यो। आनी इम्पॉर्टंट पार्ट तुवें सांगला, तुमी डबल वॅक्सिनेट आसा आनी तुवें बुस्टर घेतिल्लो आसा जाल्यार यू नीड नॉट आयसोलेट ऑल्सो, म्हणजे क्वॉरंटायन सुद्दां करपाची गरज ना। पण हें कशें आहा, हें अजून पर्यंत सारक्यो सेंट्रल गोवर्मेंटाच्यो गायडलायन येवप इम्पॉर्टंट। आतां इम्पॉर्टंट आसा पॉयंट जो आसा तो स्कुलांच्या हांगा 10वी 11वी 12वी स्टुडंट। सो ते पेरंट्स हॅव टू बी नाव रियली दीस दॅट तांणी कन्सेंट दिवचो पडटलो। सेकेंड, तांणी मोबायल आपलो किंवां भुरग्या कडेन जर मोबायल आसा तो नंबर घालूंक जाय। सो भुरगीं जेन्ना शाळेन येतली 3 तारखेच्यान तेन्ना दे शूड बी यु नो हॅवींग द मोबायल नंबर आपल्या बापायचो किंवां तुमचे कडेन आसा जाल्यार, प्लस तुमचो आधार कार्ड जाय किंवां खंयचे तरी आयडेंटिफिकेशन सारकें जाय, सो दॅट तांकां वॅक्सिनेट करूंक मेळटलें विदाउट आवय बापायच्या परमिशना शिवाय। म्हणजे तांचे सिग्नेचर ना जाल्यार तांकां वॅक्सिनेट करूंक मेळटलें, बिकॉज ते थंय वतले आनी करतले शाळेन, म्हणजे तो भुरगो थंय येवचो ना। सो 10वी 11वी आनी 12वीच्या स्टुडंटाच्या आवय बापायनी 3 तारखेच्यान जेन्ना सुरू जातले तेन्ना तांणी मेंटली प्रिपेर रावपाक जाय की आपले कन्सेंट घेवपाचे। ऑल स्कूल्स वील कॉन्टेक्ट देम। 3 तारखेच्यान सुरू जातले आनी म्हाका दिसता एका पी एस सी के अरावंड 2000 बी भुरगीं आसतली। सो एक आठवड्या भितर सगळ्यांचे वॅक्सिनेशन जावं शकता। ओमिक्रॉन आनी हेर वायरसा मदलो फरकय ताणें स्पश्ट केला। हेर वेरियंटा परस ओमिक्रॉन कसो वेगळो, ताका कशें तोंड दिवप, तेवूय दोतोर सांगता। आयकात। ह्यूज स्टेट आसा न्ही, ते सगळी कडेन तुजे आपले टेस्ट करतात आनी मागीर थोडे कडेन पॉझिटिव्ह येतात। सो तांचो पॉझिटिव्हिटी रेट सगळ्यात कमी आसा। दिल्लीचो तुम्ही धरत, दिल्ली हॅज ऑलरेडी इम्पोज सो मेनी रिस्ट्रिक्शन वेन इट इज 0.56 तांचो। आमचो कालचो रेट आसा 3.9%, इट इज हाय, बट आमचे हें कमी जाता। म्हणजे दोज वू आर सिमटोमॅटीक, जो जाका त्रास जाता पळय तोच येता। सो सिमटोमॅटीक पेशंटांचो 3.5 जाता, सो 4 बी आसा। तांचे कशें आसा, सगळें जर मिक्स केले जाल्यार ते खूब जाता। विलेजी विलेजी कुशीचो सरावंडींग आसा थंय कांय ना कोवीड बिवीड कांय। सिटींनी सगळें कॉन्सन्ट्रेट जाल्लो आसा सगळें। हांगा सुद्दां तुवें पळय पणजी, मडगांव, कांदोळे, दीज आर द एरियाज वेर इट इज मॅक्सिमम बिकॉज द डेन्सिटी इज हाय। सो जंय डेन्सिटी हाय आसा तें आसल्या कारणान तो तांची पॉझिटिव्हिटी पळयत जाल्यार हाय आसतली। फाल्यां पणजेचेंच पॉप्युलेशन घेतलें आनी जर केलें जाल्यार ताची आनी हाय आसतली, पण तशें तूं करूंक शकना, तूं स्टेटीचें पळयता न्ही। दॅट्स वाय इन अ बीग स्टेट द पॉझिटिव्हिटी रेट इज व्हेरी लो। पण आमचे कडेन बिकॉज आमचें पॉप्युलेशन लायन हा कॉन्सन्ट्रेटेड आसा, सो आमचे टेस्टूय कमी आसा। पीपल डोंट कम फॉर टेस्टींग। आय रिक्वेस्ट पेशंट ताणें आपल्या करपाचे कॉन्टेक्टांनी तरी करून घेवपाक जाय,
सो दॅट यू कॅन प्रिवेंट द नंबर फ्रॉम रायजिंग. ओमायक्रॉन इज अ न्यू वेरियंट ऑफ द कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस आयली ताजी मागीर डेल्टा झाली, मागीर डेल्टा प्लस झाली, आनी आतां वेरियंट आयला आनी डेल मायक्रॉन म्हणून आनी एक फुडें येवपाचें आसा. पण हाजी इम्पॉर्टंट पार्ट असो आसा की ह्या व्हायरस जी आसा ओमायक्रॉना व्हायरस इट इज हायली इन्फेक्टीव्ह. इन्फेक्टीव्ह म्हणजे डेल्टा सपोज एका मनशा कडसून 3 मनशांक वताली जाल्यार ही एका मनशा कडसून 10 मनशांक वता, म्हणजे इट स्प्रेड्स फास्टर. पण ताजी एक बरी आसा की इट डज नॉट किल, म्हणजे तातूंत लंग्साचे प्रॉब्लेम जावपाचे आनी ताका पेशंटाक हॉस्पिटलान घालपाचो आनी तातूंत मरण येवपाचे चान्सीस सामके कमी आहा. तुम्ही साऊथ आफ्रिकेचो जर डेटा पळयत साऊथ आफ्रिकेचो दर इज सडन रायज अशीच गेली वय आनी सकयल आयली, आतां इतके पर्यंत पावले, हांगसून सकयल गेली इतके पर्यंत पावले. पण इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दीस इज दॅट डॅथ रेट जी आशिल्ली न्हय ती तशीच आसा सकयल, म्हणजे डॅथ वाढूंक ना. सो इम्पॉर्टंट कशें, लोकांक इन्फेक्शन जाता, पॉझिटिव्ह येतले, नंबर ऑफ पॉझिटिव्हिटी वाडटली, पण तातूंत मरपाचे चान्स सामके कमी आसा. आतां कालचीच हांवें एग्जाम्पल दीत आमचेच न्हय, आमची गोंयची जर कालची एग्जाम्पल घेतली, 112 नवे पेशंट आमी पळयले काल, 0 एडमिशन काल. इफ यू सी टू एस्टेड एडमिशन इज 0, दॅट मीन एकट्याय पेशंटाक हॉस्पिटलांत घालचो पडूंक ना, दे वेर ऑल एट होम ओनली आयसोलेशन. सो चान्सीस ऑफ तातूंत मरपाचे किंवा तातूंत चान्सीस कॉम्प्लिकेशन जावपाचे इज व्हेरी लेस. सो दॅट इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दीस ओमायक्रॉन व्हायरस. 30 डिसेंबराक म्हटल्यार फाटल्या 24 वरांत गोंयांत 856 एक्टीव केसी सांपडल्यो, 261 नव्या केसींची नोंद जाली, फकत एकल्याक मरण येयल्ल्याची बातमी आसा. काल 2747 जाणांचे वॅक्सिनेशन जाले, एकूण डोसांचो आकडो 23,80,886 पावला. कायम केंद्रातल्यान 24 वरांत 502 जणांनी कोरोनाचो पयलो डोस जाल्यार 2175 जणांनी दुसरो डोस घेतलो. राज्यात 218,380 डोस अजून बॅलन्स आसात. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. वेर्णा दाबोळी मार्गार एके गाडयेक राती भिरांकूळ अपघात झालो. वेर्णाच्यान दाबोळी वयताना ब्रेस्तारा रातचे 10:45 MES कॉलेज जंक्शना कडेन हो अपघात झालो. आंगार काटो हाडप्यो ह्या अपघातात 3 जाग्यारूच मरण आयले. गाडयेत 5 जाण आसले, हेर दोगांक किरकोळ दुखापत जाल्या. ह्या अपघातात मारुती रिट्झ कारचो चुरो झालो. विमानतळाच्या दिकेन वता असताना चालकान डिवायडराची कार भरून मोखली. हो धपको इतलो नेटाचो आसलो की 3 जणांचे जाग्यारच बळी गेले. हेर दोगा जखमींक बांबोळी GMC व्हेले. वास्को पोलिसांक माहिती मेळटकच घटनास्थळार धांव घेत तांणी पंचनामो केलो. गोवा 365 खातीर दाबोळेच्यान हिरू महाली. घेऊया एक ल्हानसो विसव. विसा उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. नुवेचो NH66 महामार्ग कोयरान भरला. हो रस्तो लोकांक बरो प्रवास करपाक म्हणून बांदला काय कोयर उडोवपाची तरतूद म्हणून बांदला हो सध्या लोकांक पडिल्लो मोठो प्रस्न. ह्या पुलापोंच्यान व्हांवते न्हंयेत लोक बाजारांतल्यो कोंबड्यांच्यो बोकड्यांचे हाडामास आनी नाका आशिल्ले कोयर हाडून उडयतात. सरकारान कोयर उडोवप्याचेर गंभीर कारवाय करची लोक मागतात. आयकात. ते NH66 नॅशनल हायवे 66 नुव्या बायपास रोड. आज ह्या बायपास लोकांक जाय, बरे वचपाक मेळचे, बरें जावचे, लोक बरे भशेन घर पावचे म्हणून हो हायवे बांदतात. आनी हेजोच फायदो लोक एअरपोर्टार वचपाक या खंय खंय वचपाक जे कमी टायम लागता म्हणून हे हायवेचो यूज करतात. पूण आज ही जी हायवे आसा ही हायवे सद्याक गार्बेज डंपींग हायवे जाले कडेन आसा. आज आमच्या फाटल्यान तुमी पळयतात कितलेशेच जे गार्बेजी बॅग आसा त्यो हांगा उडयले कडेन आसात. हे NH66 कुशीक जी एक न्हंयची उदक हितूंतल्यान पास जाता त्या भितर हांगा गार्बेज ज्यो आसा त्यो बॅग्स ज्यो आसात त्यो हांगा उडयले कडेन आसात. लोकांक इतले सांगून अवेरनस करून सुद्दां लोकांक मातशें सुद्दां कळना. आनी दुसरें म्हणल्यार जितले जितले हे जे नुस्तें मारपाचे या चिकन कट करपाचे या जे बोकडे कट करपाचे हे ज्यो हे आसात तितल्यांचेर चड मॉनिटरींग करपाक जाय. कित्याक हे जे हेंचो जो सगळो वेस्ट आसा तो वेस्ट हे बॅगां भरतात आनी असले जाग्यार आमी उडयतात. ह्या हेने आख्खें उदक पिड्ड्यार जाता, हांगा वास घेवपाचें ना. आमी म्हणटात ट्युरिजम बरें आसपाक जाय गोंयांक,
टुरिस्ट खूब येवपाक जाय. असली जर घाणी जाल्यो जर टुरिस्ट बरें येता काय कितें आनी टुरिस्ट येता ते हे वास घेवन परते वचपाचे काय कितें होयी प्रश्न निर्माण जाता. आज इतली ओडून हेजेर खंयचो पंचायत या मुन्सिपाल्टी या सरकार हेजेर एक्शन म्हण ते घेतना. हेचे कडक शिक्षा जावपाक जाय कित्याक हे घाण करतात. ही घाणच न्हू तेच बरोबर हांगा दुयेंसांय पसरपाची चान्सीस आसा. आतां एमेक्रॉन सारको न्यू व्हायरस येले कडेन आसा तेज्याक घातक हो जाले कडेन आसा. कित्याक हांगा जो वास येता तो रावपाक जायना म्हणून बेगीच्या बेगीन हो काडचो हांगा सी सी टी व्ही बसोवचे अशें म्हूण लोकांनी मागणी आसा. म्हणून आमी मागतात गोवा 365 वटेन की हांगा सरकारान हेजेर मॉनिटरींग करचें. हांगा सी सी टी व्ही कॅमेरा बसचे आनी हांगा जो चुकल उडयता जी गार्बेज उडयता तेजेर एक्शन जावचें म्हणून गोवा 365 खातीर नव्या हायवे वयल्या रमेश नायक राव. भारतीय साहित्य अकादमीचे 2021 वर्षाचे कोंकणी साहित्य पुरस्कार जाहीर झाल्यात. गोयचे साहित्यीक संजीव वेरेकार, सुमेधा कामत देसाय आणि श्रद्धा गरड हांकां हे पुरस्कार लाभल्यात. तांच्या बऱ्या मागप्यांनी तांचेर सदिच्छांचो शिवर घातला. साहित्य अकादमीचे पुरस्कार हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मानतात. अंदू संजीव वेरेकार रक्तचंद ह्या काव्य संग्रहा खातीर, सुमेधा कामत देसायाक सुमीचे कोटंगरी हे लघु कादंबरी खातीर, जाल्यार श्रद्धा गरडाक काव्य परमळ ह्या काव्य संग्रहा खातीर हे पुरस्कार भेटयल्यात. विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामतीन ट्विट करून तांकां परबीं भेटयल्यात. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. कोविड आनी ताच्या नव्या वेरियंटाचे फाटभुंयेर घेवया जतनाय. वापरुया मास्क, दवरुया सोशल डिस्टन्स आनी सांबाळुया भलायकी. मेळ्या परत फाल्यां ह्याच वेळार. पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.